नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नजर आमची, बातमी तुमची। रबाले येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित, वान आरोग्याचे हा उपक्रम राबवण्यात आला। रबाले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये समाजसेविका राजश्री जाधव यांच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेलचे संयुक्त विद्यमाने मोफत वान आरोग्याचे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष जी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष पूनम कदम, ऐरोली तालुका अध्यक्ष राजेश हंकरे, रबाले तालुका अध्यक्ष विशाखा धावरे व अन्य पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते। या शिबिराचा असंख्य महिलांनी लाभ घेतला। हळदी कुंकू समारंभ आयोजित, वान आरोग्याचे हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राज्याच्या अध्यक्ष रूपाली चानकर यांच्या अध्यक्ष अनुसार आयोजित केले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष निंबाळकर यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रबाले महापेठ तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी आज महिलांसाठी आरोग्याचं वाण अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर मॅडम यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण रोजच नेहमीच आपण करतो, परंतु महिलांसाठी विशेष एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे एक आरोग्याचं वाण हा कार्यक्रम आयोजित करून एक सर्वांना एक चांगला संदेश दिलेला आहे की आपण हळदी कुंकू नुसतं लावण्यापेक्षा जर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच ती सर्व महिलांसाठी फायदेशीर असेल। आणि एखाद्या महिलेला कुठला आजार असेल तर तो आजार वेळेवर आपल्याला समजला तर त्याच्यावर उपचार करता येतील। आणि अशा अनुषंगाने आज या ठिकाणी रबाले येथे आमच्या तालुका अध्यक्ष धावारे मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या विधानसभा अध्यक्ष जयश्री हंकरे मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पूनम कदम मॅडम या आणि आमच्या राजश्री जाधव येथील आमच्या सामाजिक कार्यकर्त्या या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांसाठी हा चांगला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, विशेषतः महिला कार्यकर्त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आज आम्ही रबाळे तालुका या विभागात आमच्या आदरणीय रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार वान आरोग्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आणि डॉक्टर सेल यांच्या माध्यमातून आम्ही इथे राबवलेला आहे। अगदी हा उपक्रम आम्ही जरा थोडासा टाईमनी वेगळाच दिला, नेहमी आम्ही कसं हळदी कुंकू हा कार्यक्रम राबवतो, पण यावर्षी महिलांना किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता आली नाही, म्हणून हा कार्यक्रम आम्ही हा राबवला आहे की हळदी कुंकूच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आरोग्याचं चेकअप हे आम्ही त्यांना सुविधा दिलेली आहे। आज आम्ही रबाळे महापे तालुक्यामध्ये वान आरोग्याचं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, जे आम्हाला सौ रुपालीताई चाकणकर या प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं हा कार्यक्रम राबवायला। हळदी कुंकूचा मान हा आम्ही सगळ्यांना देतो, पण आज या अनुषंगाने वान आरोग्याचा हा आम्ही महिलांसाठी एक नवीन उपक्रम आणला आहे आणि त्यांच्या आरोग्याचं वान म्हणून आम्ही त्यांना त्यांची मोफत तपासणी करून इथे त्यांची सगळी त्यांच्या आयुष्याला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत। आमच्या या रबाळे तालुक्यामध्ये आज वान आरोग्याचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। माननीय रुपालीताई चाकणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। तरी या विभागामध्ये स्वर्णा शेळके या डॉक्टर यांनी क्षणाचाही न विचार करता त्यांनी मला इथं कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी मला मदत केली आणि त्या पण एक महिला असून पण त्यांनी त्यांचं क्लिनिक असणंसुद्धा त्यांनी मला इथे कार्यक्रम देण्यासाठी आयोजित केलं। त्यांनी एका शब्दालाही काही न बोलता त्यांनी मला लगेचच परमिशन दिली आणि त्यांचं क्लिनिक सध्याला त्यांनी थांबवून पण आमचं कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी आम्हाला त्यांचं सहभागी लाभले, त्यासाठी त्यांचे मी आभार मानते। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमच्या प्रभागामध्ये वान आरोग्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे।
माननीय रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आम्ही हे आयोजन केलेलं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, म्हणून आम्हाला त्यांना एक वाण म्हणून त्यांची आरोग्य तपासणी करण्याचं त्यांनी आम्हाला सुचवलं आणि त्यानुसार आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आय चेकअप, ब्लड शुगर आणि ब्लड टेस्ट ह्यांचा आम्ही या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे आणि पुढे जर त्यांच्यामध्ये आणखी काही दोष आढळला आम्ही त्यांना त्यासाठी पूर्णतः मदत करतो. हो, आम्ही नक्की हा उपक्रम राबवणार आहोत, कारण की हा झोपडपट्टीचा भाग आहे. स्त्रिया स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही, आपलं दैनंदिन जीवनाचं काम, आपली मुलं बाळं ह्यांच्याचकडे ते लक्ष देत आहे. मग त्यांना आपण एक वेगळं मदत म्हणून जर हे सगळं राबवलं तर ते म्हणजे त्यांच्यासाठी पण चांगलं आणि हे मला पण एक आत्मिक समाधान लागतं, कारण की मला हौस आहे सगळ्यांची मदत करायची, मला आवड आहे प्रत्येक स्त्रियांना मदत करायची. कोणी पण माझ्याकडे आलं तर मी त्यांना अवश्य हेल्प करते, जे माझ्या आवाक्यामध्ये असेल तसं. गेले 6 ते 7 वर्ष रबाले या झोपडपट्टीच्या एरियामध्ये ओम चैतन्य क्लिनिकमध्ये काही प्रॅक्टिस करते. राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी मोफत आरोग्याचं वाण हा जो कार्यक्रम आयोजित करता आहे त्या संदर्भात अवलंबन करण्यासाठी विचार केलेले असतात. स्त्रियांसाठी हा अतिशय चांगला उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आज त्यांना मोफत सगळ्यांना आरोग्य तपासणीचा जो कार्यक्रम केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. बेटुडीच्या प्रॅक्टिसमध्ये असं लक्षात येतं की स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत त्रास होत नाही, तोपर्यंत दवाखान्यात जात नाही. या अशा कार्यक्रमांनी ॲटलिस्ट प्री डायग्नोसिसची जी प्रोसिजर होती ती करण्यात येते, त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातम्यांसाठी अपडेट रहा, प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा.